अशा उद्याच्यामध्ये आज आपण भेटूयात सोलापूरच्या स्वरालीला. 64 घरांची 7 वर्षांची राणी म्हणून तिची ओळख होती. स्वराली हातवळणे, वय वर्ष अवघं 7. सोलापूरच्या इंडियन मॉडेल स्कूलमध्ये इयत्ता 3 शिकते. तिच्या बुद्धिबळाच्या खेळानं भल्या भल्यांना थक्क केलंय. आंध्र प्रदेशातल्या विजयवाडामध्ये झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेत तिनं विजेतेपद पटकावलंय. अतिशय कमी वयात तिनं बुद्धिबळाची अनेक पारितोषिकं मिळवली. तिला अवघ्या 7 वर्षी बुद्धिबळातलं गुणांकन मिळालंय. आम्ही स्वप्नातही विचार केला नव्हता की आता नॅशनल चॅम्पियन होईल, तर आम्हाला त्यामुळे अभिमान वाटला. आणि विशेष म्हणजे नेहमी रोज आम्हाला उठवायला लागायचं तिला की सकाळी उठ म्हणून. पण नॅशनलच्या फायनलमध्ये ती स्वतःहून उठून तिनं अभ्यास केलेला आहे 6:30 वाजता, तर याचा मला खूप अभिमान वाटतो. तिच्या पप्पांचं म्हणणं होतं की तिने चेस करावं म्हणून. ते पण ती चंचल, खूप चंचल होती, एका ठिकाणी बसत नव्हती अजिबात. मग आपलं एक ठीक एक क्लास म्हणून लावला तिला. सुरुवातीला ती तयार नव्हती अजिबात, एक म्हणजे आईला सोडून पप्पांना सोडून जायचं क्लासला हे पण तयार नव्हती. पण नंतर आता दिवसभर ती जाती, म्हणजे या कंडिशनला. आता सुट्टी लागली, सकाळी 10 गेली की 6 वाजेपर्यंत. आणि जरी आल्यावर विचारलं सरळी कंटाळा आला का, नाही कंटाळा नाही आला. तिला आता चेस आणि चेस एवढंच आहे. स्वराली 5 वर्षांची असल्यापासून बुद्धिबळाचं प्रशिक्षण घेते. दररोज 3 तास बुद्धिबळाचा ती सराव करते. 2016 फिडेच्या आंतरराष्ट्रीय जलद स्पर्धेत 6 वर्षाखालच्या वयोगटात स्वराली अजिंक्य ठरली. सकाळी 6:30 ते 8 चेसचा अभ्यास, 9 ते 4 शाळेला, परत 4 आलं की मग 7 ते 9. इतका वेळ सराव करतेस. मला विश्वनाथन आनंदला आनंद सोबत खेळायची इच्छा आहे. मला यंगेस्ट ग्रँडमास्टर व्हायची इच्छा आहे. भविष्यात स्वरालीला ग्रँडमास्टर व्हायचंय. अव्वल मानांकित बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद सोबत खेळायचंय. स्वरालीला तिच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा. सोलापूरहून संजय पवार, ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. 24 तास रहा एक पाऊल पुढे.